ऑडिओ चेक रेकॉर्डिंग करे लाईटला जरा हां स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या नवीन व्लॉगमध्ये आता या सिरीजला व्लॉग म्हणू का ट्युटोरियलची एक सिरीज म्हणू तर ते तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा कारण मी थोडं कन्फ्यूज आहे आज तुम्हाला मी दाखवणार आहे इन्स्टाग्राम स्टोरीजचे टिप्स आणि ट्रिक्स तर चला बघूयात इंटर बघा पहिलं टॉपिक असणार आहे फिल्टर्स आता तुम्हाला रेग्युलर इंस्टाग्रामच्या स्टोरीचे फिल्टर माहिती असतील पण त्यामध्ये मी एक ट्रिक दाखवणार आहे तर मे बी हा मुद्दा तुमच्यासाठी नवीन असेल तर चला बघूयात तर जेव्हा तुम्ही तुमच्या फोटोंमध्ये स्टोरी अप्लाय करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला तो लाईव्ह फोटो काढावा लागतो तसं न करता तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह असलेल्या कुठल्याही फोटोला तुम्ही आता इथे खूप सारे फोटोज आहेत त्यातला हा फोटो ह्या फोटोला टिपिकल तुम्हाला फिल्टर अप्लाय करायचा आहे तर काय कराल इथे जे हे जे आयकॉन दाखवले त्याला क्लिक केलं तर तुमच्याकडे ज्या स्टोरीज सेव्ह आहेत त्या त्याला अप्लाय होतील त्याचा व्हिडिओही करू शकता आणि ते रेग्युलर फोटो म्हणून पोस्टसुद्धा करू शकता पुढचा मुद्दा आहे इन्सेप्शन तर त्याला इन्सेप्शन मी नाव दिले का ते कळलं असेल तुम्हाला तर फोटोमध्ये फोटो, फोटो दिसतो स्टोरीमध्ये स्टोरी, स्टोरी दिसते त्यामुळं इन्सेप्शन ड्रीम नसेल बघितलं तर जाऊन बघा आता येऊयात मुद्द्यावर हा इफेक्ट स्टोरीमध्ये दाखवण्यासाठी आधी तर तुम्हाला एक कीबोर्ड जी बॉक्स हावला डाउनलोड करावा लागेल तो एकदा तुम्ही इन्स्टॉल केला तर तुमच्या स्टोरीमध्ये एखादी तुम्हाला पोस्ट अशी शेअर करायची असेल तेव्हा तुम्ही काय करता ॲट पोस्ट टू युअर स्टोरी त्यानंतर तुम्ही जाऊन तुमचा कीबोर्ड बदला आता तुम्ही कुठला मोबाईल वापरताय ते त्याच्यावर आहे अवलंबून तर जेव्हा तुम्ही कीबोर्ड चेंज करता जी बॉक्स त्यानंतर तो क्लिक करा टेक्स्टमध्ये या आणि इथे एक बटन आहे त्यातून तुम्हाला हवा तो फोटो तुम्ही वॉलपेपर घेऊ शकता मी ह्याचंच एक ब्लॅक अँड व्हाईट व्हर्जन इथं ओपन केलं तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवा तसा ॲड करा तुमची पोस्ट इथं ॲडजस्ट करा अँड डन इन्सेप्शन रेडी तिसरा मुद्दा आपला आहे ग्राफिक्स स्टोरीमध्ये ग्राफिक कंटेंट कसं ॲड कराल ते तुम्हाला दाखवतो इथेसुद्धा आपण बॉक्स हाच कीबोर्ड वापरणार आहोत तर त्या कीबोर्डमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारचे स्टोरी आर्ट जे तुम्ही तयार केले आहेत वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये आता ते तुमच्यावर आहे तुम्ही कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये यूज करता येते ते, ते तुम्ही ॲड करून त्यामध्ये अपलोड तुमची स्टोरी करू शकता कारण ती अशी टॅप केल्यानंतर तुमच्या पोस्टमध्ये जाईल तर अशा प्रकारचे एकदम झणकेदार मसालेदार स्टोरी तुम्ही तयार करू शकता आणि मसाल्यावरनं मला आठवलं ह्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत मिरची ऑरगॅनिका त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तिथे पाहायला मिळेल मिरचीच्या वेगवेगळ्या चटण्या मीही खात असतो तुम्ही ट्राय करा खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि त्यातल्या त्यात लसूण खोबरा चटणी ही मला खूप जास्त आवडते पुढचा मुद्दा आहे फॉन्ट्स तर नुसती स्टोरी टाकून उपयोग नाही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा हवे असतात आणि इंस्टाग्रामवर फार लिमिटेड फॉन्ट्स आहेत जास्त आवडत नाहीत मी वापरत नाही त्यामुळं आपल्याला प्लेस्टोरवर वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स असलेले कीबोर्ड्स मिळतील तुम्ही सर्च करा तेवढं एक मला सगळेच आवडतात मी कारण खूप जास्त ट्राय करतो त्यातला मी फॉन्ट हा कीबोर्ड वापरत असतो तर तो कसा वापरायचा हे दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा कीबोर्ड चेंज करायचा नुसतं इन्सेप्शनची स्टोरी तयार करून उपयोग नाही काय काय लोकांना समजत नाही तर ते लिहावं लागतं आणि ते जरा सिनेमॅटिक वाटतं तर ते कसं करायचं ते एकदा दाखवतो फॉन्ट कीबोर्ड जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा स्टोरीमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो फॉन्ट इथे पाहू शकता तुम्ही वेगवेगळे त्याचे फॉन्टचे टाईप्स आहेत फॉन्टमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील त्यातलं मी रायटर वापरला समजा पण तो आहे त्यामुळे आपण वेगळा वापरूयात त्यातील मी हा स्क्रिप्टवाला फॉन्ट वापरतो आणि आहे इन्सेप्शन डन तो फॉन्टमध्ये ॲड करा स्टोरी पोस्ट करा खूप लोक तुम्हाला विचारतील कसं गेलं त्यांनी ह्या व्हिडिओची लिंक द्या ह्या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा आहे ॲप्लिकेशन्स तुम्हाला प्ले स्टोअरवर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स मिळतील ते तुमच्या स्टोरीला अजून जास्त एनान्स आणि अजून जास्त सुंदर किंवा क्रिएटिव्ह करण्यामध्ये हेल्प करतात त्यातल्या त्यात मला एकदम सिम्पलवालं ॲप्लिकेशन आवडतं अनफोल्ड तुमच्यातल्या खूप साऱ्या लोकांनी मला मध्ये प्रश्नसुद्धा विचारला होता की स्टोरीसाठी कोणते ॲप्लिकेशन वापरतो तर अनफोल्डसारखे तुम्हाला स्टोरी आर्ट वगैरे वगैरे ॲप्लिकेशन्स मिळतील तर हे होते इंस्टाग्राम स्टोरीजच्या व्हिडिओचे आजचे पाच मुद्दे यातला तुम्हाला कुठला मुद्दा आवडला आणि माहिती नव्हता जो या व्हिडिओमुळे समजला आहे ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर भेटूयात अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत लवकरच बाय बाय <laughs> तुम्हाला वाटलं असेल आम्ही स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतोय नाही हे घर आहे ह्या व्यक्तीचं आणि इकडं सेटअपवर हो आहे